तर या प्रकारामध्ये दुसरे उदाहरण आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर या दुसऱ्या उदाहरणामध्ये अंकांची अशी लयबद्ध मांडणी केलेली असते पण सोडवण्याची पद्धत मात्र अगदी पहिल्यासारखीच आहे. म्हणजे वेगळं काही विचार आपल्याला या ठिकाणी करायचं नाही, तसाच सेम पद्धतीने आपल्याला हा सोडवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला रिकाम्या जागेचे अंक मोजायचे आणि त्याचे गट करायचे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपण अंक मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे एकूण 12 या ठिकाणी अंक आपल्याला रिकाम्या जागेसहित आहे. मग गट पाडताना काय होईल की 3 चे 4 गट किंवा 4 चे 3 गट किंवा 6 चे 2 गट असे आपल्याला वेगवेगळे पर्याय या ठिकाणी मिळतात. ठीक आहे, तर मग आपण आता एक एक पर्याय या ठिकाणी लावून बघू आणि आपल्याला कोणता पर्याय योग्य आहे ते आपण बघूया. तर 3 चे 4 गट केले तर या ठिकाणी हे पहा, हा पहिला गट होईल, हा दुसरा गट होईल. आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर इथं 2 0 ना सुरुवात आहे किंवा 2 0 आहे पहिले, इथं मात्र 2 ना सुरुवात आहे. म्हणजे या ठिकाणी असे जर गट पाडले तर नक्कीच काहीतरी थोडंसं चुकीचं होतंय असं आपल्या लक्षात येतंय. मग 4 चे 3 गट पाहूया. मग 4 चे 3 गट म्हटलं की हा पहिला गट इथपर्यंत येईल, त्याच्यानंतर दुसरा गट या ठिकाणी. आता या ठिकाणी जर पाहिलं तर शेवट इथं 2 नव्हतं पहिल्या गटाचा, इथं शेवट 0 नव्हतो म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा गट चुकीचा काहीतरी होतोय. मग आता आपण तिसरा पर्याय करू, 6 चे 2 गट म्हणजे आता या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे हा पहिला गट, 1, 2, 3, 4, 5, 6 हा दुसरा गट. ठीक आहे, 2 गट केलेले. आता 2 गट जर केले तर आता पाहिजे इथं सुरुवात 0 नाही, इथं सुरुवात काही दिलेली नाही, 2 नंबरला 0 आहे, इथेही 2 नंबरला 0 आहे, त्याच्यानंतर इथं शेवट जो आहे 2 आहे, इथेही शेवट 2 आहे, म्हणजे 6 चे 2 गट या ठिकाणी आपलं बरोबर येत आहे. मग आता फक्त काय करायचं आपल्याला, ज्या रिकाम्या जागेमध्ये राहिलेले जे अक्षर आहेत अंक आहेत तर ते अंक आपल्याला या ठिकाणी द्यायचे. ठीक आहे, तर मग आता इथं सुरुवात जी आहे 0 आहे, इथं दिलेला नाहीये म्हणजे इथं 0 मागून टाकायचं. त्याच्यानंतर इथं तिसरा अंक दिलेला आहे तिसऱ्या नंबरचा, इथं तिसरा अंक काय आहे 0 आहे म्हणजे इथे 0 या ठिकाणी मागून घ्यायचा. त्याच्यानंतर इथं 5वा अंक जो आहे तो दिलेला नाही, इथं 5वा अंक दिलेला आहे म्हणजे 2 तो या ठिकाणी मागून घ्यायचा. आणि आता इथं राहिलं फक्त इथं कितवा अंक आहे हा, म्हणजे 1, 2, 3 चौथा अंक आहे, चौथा अंक किती आहे 2 आहे, तो चौथा अंक इथं 2 मांडून घ्यायचा. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आपण अंक मांडून घेतो त्यावेळेस जो पर्याय येतो तो 0202 म्हणजे उत्तरामध्ये दुसरा जो पर्याय आहे 0202 हा या ठिकाणी बरोबर येतो. तर अशा प्रकारे आपल्याला गट पाडून आपल्याला हे उदाहरण सोडवावे लागते अगदी कमी वेळात आणि अगदी अचूक असा आपल्याला मार्क देणारा हा प्रकार आहे. दोन्ही प्रकारचे प्रश्न जे आहेत ते अगदी सारख्याच पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. धन्यवाद.